तर पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागायचा नाही असा सवाल आता अनिल देशमुख यांनी केलाय. अनिल देशमुखांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. धनदांडग्यांच्या गाडीखाली दोन लेकरं चिरडली गेली अशा शब्दांमध्ये अनिल देशमुख यांनी एकूणच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर देशमुखांनी काय म्हटलं आपण पाहतोय. आज गरिबाघरची दोन लेकरं धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडली गेली. देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा. जिनके ऊपर 100 करोड की वसुली का आरोप लगा हो और कोर्ट ने हमने नहीं उनकी सरकार थी कोर्ट ने जिनके ऊपर FIR किया हो ऐसे व्यक्ति के बोलने के ऊपर क्यों मेरी प्रतिक्रिया मांगते हो. अरे तुमच्या राजीनाम्याची मागणी करतो माझ्यावर आरोप झाला हायकोर्टाने काय म्हटलं पहा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा चांदीवाल कमिशननी मला क्लीन चिट दिली. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी हायकोर्टाचा आदेश वाचावा त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश वाचावा त्यामध्ये ईडीच्या बाबतीत जो माझ्यावर आरोप झाला होता त्यामध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने काय अपदर्शन दिले याचं व्यवस्थित वाचन करावं आणि मग माझ्यावर झालेल्या आरोपाचं बोलावं.